खुनाचा आरोपामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या इम्रान बेग नासिर बेग हा कैदी घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 13 मध्ये उपचार घेत असताना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास पसार झाला आहे. कोरोना कालावधीमध्ये कैदी पसार झाल्याची ही दुसरी घटना असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर आता सर्वसामान्यांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की इम्रान बेग नासिर बेगब याच्यावर हत्येचा आरोप आहे. तो सध्या हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत हर्सुल कारागृहात होता. छातीत दुखत असल्याची तक्रार त्याने जेल प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर त्यावर घाटी रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 13 मध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने पोलिसांची नजर चुकवत रुग्णालयातून पळ काढला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपी इम्रान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी कोविड सेंटर येथून 2 कैदी पसार झाल्याची घटना ताजी असतानाच त्यात आज हत्येचा गुन्ह्यातील कैदी पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.